अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय गोर बंजारा लबाना व नायकडा समाजाच्या महाकुंभासंदर्भात फत्तेपूर येथे नियोजन बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज होते, तर अखिल भारतीय धर्मजागरण समिती समन्वयक शरदराव ढोले यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण सर यांनी केले, तर रामेश्वर नाईक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, तसंच भगवान सिंग मंजा सर यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला। कुंभाची मंगेश असणार आहे आणि या कुंभाची काय माहिती आहे याबद्दल तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी माहिती सांगा। खरं तर कुंभ हा गोदरी का होतोय आणि गोदरी काय निवडली याचं विस्तृत विश्लेषण आपल्या आदरणीय सहभागी करतील। खरं हा कुंभ आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली परंपरा आणि धर्म या चार गोष्टी आपण त्या ठिकाणी घेणार। या गोष्टीच्या माध्यमातून देशभरातला संत महत्व या ठिकाणी येतील। मुख्यत्वे 7 राज्यातनं या कुंभासाठी लोक येणार आहेत, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा, एमपी आणि गुजरात आणि देशभरातलं या कुंभासाठी या ठिकाणी लोक येतील। आता कुंभ म्हणलं की आपण आपल्या नाशिक कुंभाचं कुंभ आढळतो, अशा प्रकारे कुंभ घेण्याची वेळ ही बापूंनी सांगितली की या ठिकाणी कुंभ घेण्याची वेळ का आली। तर समाजाला एका एक दिशा देण्यासाठी, समाजाला एक विचार देण्यासाठी आणि समाजाला या ठिकाणी एक प्रेरणा घेतली पाहिजे, त्या उद्देशाने हा कुंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला। कुंभामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते, जे आपले मंजरा आणि लबाना समाजाचा ट्रॅडिशनल ड्रेस घालून नगरावर महिला आणि पुरुष खेळ खेळतील। त्याचप्रकारे दुसरं जो कार्यक्रम त्या कुंभामध्ये होणार आहे तो मंचावर होणार आहे। मंचावर आपले देशभराचे संत महंत ज्यांचे नावाने संत आहे ते संत या ठिकाणी येतील आणि त्यांचं प्रबोधन करतील। समाजातले आपले संत असतील ते सुद्धा प्रबोधन करतील। समाजातल्या प्रतिशी लोक ज्यांना समाजाबद्दल माहिती आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रबोधन करतील आणि त्यांच्यासमोर समाजाच्या कार्यनीती ज्या असतात, म्हणजे होळी दिवाळी असेल, त्यांचे प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात येईल। तिसरा जो या कुंभामध्ये भाग असेल तो असेल प्रदर्शनीचा असणार आहे की प्रदर्शनी ही आपली इतिहास याच्यावर असणार आहे, जे आपले धर्मगुरू किंवा आपले महंत संत महापुरुष होते त्यांची प्रदर्शनी या ठिकाणी लावली जाईल। दुसरी प्रदर्शनी जी असेल ती असेल जागरूकता असेल, समाजाची जी जागरूकता पूर्ण देशभरामध्ये त्यांची माहिती या ठिकाणी दिली जाईल। तिसरी प्रदर्शनी जी असेल ती असेल वेशभूषा असेल, ज्या पूर्ण देशामध्ये समाजाचे जे ट्रेडिशनल ड्रेस घातले जातात त्याची या ठिकाणी प्रदर्शनी लावली जाईल। येणारा समाज याची व्यवस्था लागल्या पाहिजे म्हणून एक संचलन समिती पण असतात आणि त्याची व्यवस्था संचलनामध्ये येणाऱ्या लोकांची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्था करायला लागणार आहे, भोजनाची असेल, विविध प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या करायच्या आणि अशा व्यवस्था करण्यासाठी काही संचलन समिती या ठिकाणी 20 ते 25 संचलन समिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थापित केली आहे। एक सेवा कार्य मी तो म्हणतो की या भागाला आलेली एक परवानगी आहे की देशभरात फक्त 4 ठिकाणी कुंभ होतात पण समाजाला काहीतरी दिशा मिळाली पाहिजे, समाजाला एक उच्चार मिळाला पाहिजे आणि समाजाचं एकीकरण झालं पाहिजे। त्या निमित्ताने देशभरातून ज्या प्रसिद्ध साधी या ठिकाणी येत आहेत, मग त्यामध्ये गोळीबोळी असतील, रामोजी असतील, त्यांच्या
मुरारी बापू 21 तारखेला येत आहेत, अम्मा ज्या आहेत त्या सुद्धा 21 तारखेला येत आहेत, त्यानंतर वृत्तप्रति येत आहेत, शंकराचार्य आपले याचे द्वादशी शंकराचार्य येते, बडा उपासना आखड्याचे महंत रुक्मी अर्णाथ जे गुरुद्वाराचे अध्यक्ष आहेत ते येत आहेत, असे शेकडो भेट प्रसिद्ध असे आणि तपस्वी संत या ठिकाणी आणि समाज सुद्धा या ठिकाणी आणि समाजातला कमीत कमी या ठिकाणी 6 दिवसामध्ये 10 लाख लोकांची येण्याची शक्यता आणि असे चांगली प्रमाण करून आज ही बैठक घेण्याचा जो आहे ते आपला भागाला एक आलेला हे परमी म्हणावं लागेल की ह्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संतांच्या या ठिकाणी आपल्याकडे त्याची चरणस्पर्श होती, त्याचे प्रबोधन आपल्याला या ठिकाणी आणि समाजाचे पूर्ण ध्येय निवडून जर समाज आता या ठिकाणी असेल तर मला असं वाटतं की चांगली गोष्ट या भागासाठी होती आणि त्या निमित्ताने मार्ग आहे आज बैठक आहे की आपण ही या तालुक्यातल्या मार्गातले एखादे लोक आहेत रात्री निवासी या व्यक्ती लोक आहेत तर सर्वांनी विनंती असणार आहे की अशी संधी वारंवार येणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपली सेवेच्या माध्यमातून आवती देते आणि सर्वांनी विनंती आपल्या गावात असे काही लोक असतील ते सेवा देऊ शकतात या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये सेवा देऊ शकतात संत की त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी वर्षभर अधिक प्रयत्न करत असतात अशा सगळ्या संतांनी आपले कार्यक्रम बदलून इथल्या लोकांना हिंदुत्व आणि अध्यात्म सांगितलं पाहिजे म्हणून त्यांचे कार्यक्रम बदलून ते येणार आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम ठरला होता त्यावेळी या सगळ्यांना बोलवायचं असं आमच्या मनात होत पण कार्यक्रम किती मोठा होईल किती पूर्ण वेळ लागतील किती गावामध्ये आपण जाऊ शकतो हे त्यावेळी ठरलं नव्हतं पण जसं जसं कार्यक्रमाचं स्वरूप जवळ यायला लागलं तसं तसं आम्ही संतांना भेटायला लागलो आणि सगळे संतही यायला लागले आणि जसं या संतांना कळायला लागले तुम्हाला यायचं आहे तसं बाकी संतांचे फोन यायला लागले आम्हाला तुम्ही हिंदू समजत नाही का आणि त्यामुळं आता जे राजपूत म्हणला की शेकडो संत येतील त्याच्याबद्दल मला आता काही लोकांना प्रश्न करतो की संतांना काय गरज आहे एवढं सगळं तत्व असायची पण आपल्या महाराष्ट्राच्या संतांनी सांगितलेलं आहे की घोडत असे नगर न देखील एवढा म्हणून करावं आहे असं आज पुढे कोणी आम्ही खूप विचारले जात आहोत आम्ही विश्वासी होत आहोत आमच्यावर काही संकट येत आहे काही गोष्टी आमच्यावर काही आमच्या सनातन संस्कृतीवर घाला करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सगळ्या गोष्टी सांभाळून आमच्या धर्मजागरण मंचने हा एक सुंदर प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्यांचंही आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद करूया अभिनंदन करूया आणि आपल्या सगळ्या माध्यमातून कार्यवाहक अभिनंदन करूया तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 2.5-3 महिन्यापासून आम्ही प्रवास करत आहोत आणि मित्र प्रवास करताना काही काही ठिकाणी असे अनुभव आले की कॅन्सर ग्रस्त व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसारासाठी प्रचारासाठी आमच्या सोबत फिरत आहे म्हणजे समाजाला आज कुठे कुठे जी गरज होती ती आमच्या धर्मजागरण मंचने एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही लोकांना प्रश्न पडतो की बाबा संत एका समाजाचे नाही मग एका समाजासाठी का मित्र हो मी समजू शकतो की संत एका जाती धर्माचा नसतो पण हा फक्त स्पेसिफिक फक्त बंजारा समाजासाठी आहे तर याचा अर्थ असा नाही की फक्त बंजारा समाज येणार आहे यामध्ये सगळी समाजाची भक्त मंडळी येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे त्या आपल्या भारतातून खूप मोठे मोठे
गौतमी संत येणार आहे आणि त्यांचं दर्शन त्यांचं अमृतपाणीचं नाव आपल्याला मिळणार आहे. या प्रवासाच्या माध्यमातून बुलढाणा संभाजीनगर जळगाव जिल्हा जामनेर तालुका किनवर आमचे श्रद्धेय संत श्री गोपाळ शंकरजी महाराज पूर्ण मध्य प्रदेश असतील असेल महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख शहरामध्ये येऊन बापूजींनी खूप छान छान बैठकी घेतल्या आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे ते बघून आम्हाला खूप आनंद झाला की आज ही काळाची गरज आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आमची तरुण युवा समिती मन लावून रात्री दिवस काम करताय त्याच्यासाठी एक काळे बाजू त्यांना एक आशीर्वाद तर मित्र हो या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून सगळ्यांनी येऊन आपल्या पर्यायाने खूप चांगली सेवा देत आहे आणि खूप मोठा सहयोग देत आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.